सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, राहुरी, गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-22. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल. पैसे दादा फोन लावून बोलून घ्या बाकीच्याला. तुमचा फोन 6 महिन्यांपासून थकीत असलेलं वीज बिल भरलं नसल्यामुळे महावितरण अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन कट केलंय. त्यानंतर वीज बिल भरल्यानं वीज कनेक्शन पुन्हा जोडून देण्यात आलं, परंतु लाईट सुरू झाली नाही. त्यामुळे वीज ग्राहकांनी महावितरण अधिकाऱ्यांना मारहाण करून धमकी दिल्याची घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी इथे घडली आहे. माधव अमृता हिलिम हे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथे राहतात. ते महावितरणमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावरती नोकरीस आहेत. तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगरमधील गयाबाई शहाराम शिंदे यांचं वीज कनेक्शन गेल्या 6 महिन्यांपासून थकीत होतं. त्यामुळे 11 मार्च रोजी सकाळी 11 वाजता माधव हिलिम यांनी इतर कर्मचाऱ्यांच्या सोबत येऊन गयाबाई शिंदे यांचं वीज कनेक्शन कट केलं. त्यानंतर दुपारी शिंदे यांनी वीज बिल भरल्यानंतर त्यांचं वीज कनेक्शन पुन्हा जोडून देण्यात आलं, मात्र संध्याकाळपर्यंत शिंदे यांची लाईट सुरू झाली नाही. शिंदे यांनी महावितरण कर्मचाऱ्यांना फोन करून सांगितलं की आम्ही वीज बिल भरून देखील लाईट आली नाही आहे. तेव्हा माधव हिलिम, सचिन बोडखे, भागीनाथ माळवदे आदी कर्मचारी शिंदे यांच्या घरी गेले. तेव्हा गयाबाई शिंदे, त्यांचे पती शहाराम नामदेव शिंदे हे तिथे उभे होते. त्यांनी माधव हिलिम यांना शिवीगाळ करत त्यांची कॉलर पकडून त्यांना हातानं मारहाण केली, तसेच धमकी देखील दिली आहे आणि सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला. दरम्यान घटनेनंतर माधव अमृता हिलिम यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी शहाराम नामदेव शिंदे यांच्यावरती मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दादा फोन लावून बोलून घ्या बाकीच्याला. तुमचा फोन झाला तू पण मग मी तेच म्हणलं खर खोट बोललो होतो. मला म्हणे मी लाईट तोडली तोडून गेलं मग बापू शूटिंग का शूटिंग हो लाईट जोडून गेली तुमची पण चालू नाही झाली त्याच्यामुळे आता दबा. मी गणेश विजय वडते, सहाय्यक अभियंता म्हणून मी महावितरणमध्ये देवळाली कक्ष 1 मध्ये काम करतोय. काल आपल्याकडे अंबिकानगर राहुरी फॅक्टरी येथे महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ माधव हिलिम यांना एका इसमाने मारहाण केली. त्याचं कारण तसं पाहायला गेलं तर म्हणजे किरकोळ होतं. जेव्हा वायरमनला फोन आला की आमचा वीज पुरवठा बंद आहे, तो चालू करून द्या आणि आम्ही बिल भरलं आहे, तर ते कनेक्शन चालू करण्यासाठी वायरमन तिथे पोहोचले असता त्या इसमाने, ज्याचं नाव शिंदे आहे, त्याने आमच्या वायरमनला शिवीगाळ व मारहाण केली. सदर प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशन येथे मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास आपण गुन्हा दाखल केलेला आहे. तर या संदर्भात सर्व नागरिकांना आणि जनतेला माझी प्रेमपूर्वक विनंती आहे की आपल्याकडे या महत्त्वाच्या मार्च महिन्यात महावितरणचा जो कर्मचारी किंवा आपण त्याला जनमित्र म्हणतो तो आपल्याकडे बिल मागायला येतो, हे पूर्णतः शासनाच्या आधिपत्याखाली काम करणारी आपली महावितरण कंपनी ही आपल्याला सदैव 24 तास व्यवस्थित वीज पुरवठा
देण्यासाठी झटत असते आणि आपल्याकडे बिल भरणा करा म्हणून सांगायला येणारे हे वायरमन लोक हे प्रकाश दूत म्हणून काम करत असतात. तर कृपया आपण त्यांना हीन वागणूक देणे, त्रास देणे आणि ह्या गोष्टी करून कायदा हातात घेण्याच्या ऐवजी आमच्या वायरमन लोकांना सहकार्य करावे आणि वीज बिल वेळेत भरून कटू कारवाई टाळावी. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी.